नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवण मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सांबार बनवणार आहोत, उडपी स्टाईलचे। आणि हे सांबार बनवणार आहोत त्याचा मसाला सुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी ही तुरीची डाळ घेतलेली आहे। तूर डाळ आणि मूग डाळ आहे माझी मिक्स केलेली। तिला मी थोडं अर्धा तास भिजवून घेतले। तिला आपण कुकरला शिजवून घ्यायचे। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत। सांबारसाठी लागणारा मसाला, त्याच्यासाठी मी हे तांदूळ घेतलेत, एक अर्धा चमच आहे। राई आहे अर्धा चमच। धणे आहेत एक मोठा चमच। सात आठ काळी मिरीचे दाणे आहेत। चार पाच लवंग आहेत। एक चमच चणा डाळ। अर्धा चमच जिरं। थोडेसे मेथीचे दाणे। एक चमच उडदाची डाळ। आणि ह्या सुक्या मिरच्या आपण ह्या सर्व भाजून घेणार आहोत। भाजण्यासाठी तुम्ही तुपावर भाजलेत तरी चालेल किंवा असेच कोरडे भाजले तरी चालेल। मी असेच कोरडे भाजणार आहे। चणा डाळ आहे। प्रत्येक वस्तूला भाजायला त्याचा वेळ लागतो, म्हणून सर्व एकत्र भाजायचे नाहीये, नाही ते करपून जाणार। तुम्ही पाहिजे तर एकत्र भाजू शकता, पण मी सर्व अलग अलग भाजून घेणार आहे। कारण तुम्ही जेवढा चांगला मसाला भाजाल तेवढा तुमचा सांबार चांगला होणार आहे। सर्व टेस्ट ह्या मसाला भाजण्यावर आहे। चणा डाळ मी चांगली भाजून घ्यायची, करपवायचे नाही। करपवली तर तुमच्या सांबाराचा कलर चेंज होईल, पण करपली पण नाही पाहिजे आणि चांगली करपूस पण भाजली पाहिजे। उडदाची डाळ आणि तांदूळ आपण एकत्र भाजायचे। काळी मिरी मी लवंग आहे जास्त भाजायचं नाहीये। धणे राई आणि जिरं मिरच्या भाजायच्या आहेत। त्या मी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहेत। आणि मेथीचे दाणे आहेत ते फक्त गरम तव्यावर टाकायचे, त्यांना जास्त भाजायचं नाही, त्याचा ते थोडा कडवसपणा होतो। म्हणून आता हा गरम तवा असेल तेव्हा लास्टला आपण मेथीचे दाणे घालायचे। मसाले आपले सर्व भाजून झाले, त्याला थोडे थंड झाले की आपण त्याचे मिक्सरला पावडर करून घ्यायचे। पावडर करताना आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि हिंग बारीक एकदम पेस्ट करून घ्यायचे पावडर अशी त्याची। बघू शकता तुम्ही आपली सांबार मसाला तयार झाला आहे। चांगला सुवास सुटला आहे। असा सुका वाटला आणि जास्त असेल तर तुम्ही थोडा काढून ठेवला तरी पण चालेल, म्हणजे तो परत आपण दुसऱ्या भाजीला वापरू शकतो। ह्याच्यामध्ये मी सुखं खोबरं घालणार आहे। तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल। आणि पाणी टाकून ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची। खोबरं जास्त घ्यायचं नाहीये। आपला मसाला वाटून तयार झालेला आहे। एवढा एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे, कारण आपण त्याच्यामध्ये डाळी किंवा तांदूळ वाटलेले आहेत ते चांगले बारीक झाले पाहिजेत, म्हणून एकदम पेस्ट करून घ्यायची त्याची व्यवस्थित अशी। तांदूळ कशासाठी घालायचे तर सांबाराला थोडा घट्टपणा येतो, दाटसरपणा, म्हणून त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे। आणि आपण त्याच्यासाठी आता ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। मी इथे बटाटा घेतला आहे, वांगं आहे, टोमॅटो, मिरची, गाजर, कांदा आणि या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि कढीपत्ता। कढई गरम करायला ठेवली, तेल घातले, तेल आपलं गरम झाले, त्याच्यामध्ये राई घालायची। एकदम चिमूरवर घालायचं, जास्त हिंग घालायचं नाही। एक कढीपत्ता या भाज्या आहेत त्या घालायच्या। भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे। याच्यामध्ये तुम्ही लाल भोपळा आणि दुधी भोपळ्याचा पण वापर करू शकता। पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला चांगलं व्यवस्थित भाज्या शिजवून घ्यायची आहे। तुम्ही या भाजीला एक शिटी केली तरी पण चालेल, पण कुकरमध्ये शिजवल्यावर जास्त शिजतात। या आता शिजवल्या आता चांगली सांबार यायला पण टेस्ट येते।
त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण आहे ते पण घालायचंय। ही आपली डाळ शिजून घेतलेली आहे ती डाळ पण त्याच्यामध्येच घालायची आहे। आणि थोडंसं मी काश्मीर तिखट घालणार आहे कलरसाठी आणि चवीप्रमाणे मीठ। मीठ नेहमी हाताने घालायचं म्हणजे हाताची चव पण आपल्या भाजीमध्ये उतरते आणि अंदाज पण भेटतो। आणि सगळं व्यवस्थित चांगलं शिजवून घ्यायचंय। एक 10 मिनिट मी सांबार चांगलं शिजवून घेतलंय। भाजी पण आपली त्यात चांगली शिजलेली आहे। पटकनच लगेच चिंच घालायची नाही तर भाजी शिजणार नाहीये। आता त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालायचाय। तुम्हाला जर आंबट जसं पाहिजे असेल तसं तुम्ही चिंचेचा कोळ घालायचा आणि त्याच्यामध्ये गुळ घालायचाय। मला आंबट तिखट असे पाहिजे, थोडंसं तिखटपणा पाहिजे म्हणून मी मिरच्या टाकलेल्या कापून त्याच्यामध्ये आणि गोड। असं आमच्या घरी सांबार खूप आवडतं। आणि याला एक आपण आता अजून 3 ते 4 मिनिटं चांगली उकळी करणार आहोत। आपलं सांबार तयार आहे। असा मस्तपैकी खमंग असा चांगला सुवास सुटला आहे। त्याला आता आपण वरून थोडं तडका द्यायचंय। तडक्यासाठी मी तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये राई घालायची 2-3 दाणे, मेथीचे आहेत, चिमूर व लिंग, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या। हा चांगला तडका आपण सांबारवर ओतणार आहोत। आपलं सांबार तयार आहे। आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल।